वणी तालुक्यातील साखरावरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले। ही भयभीत करणारी बाब शिक्षकाच्या निदर्शनास आल्याने चांगलीच खळबळ उडाली। परिसरात वाघाच्या मुक्त संचारामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला तर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। साखरादरा येथील आदर्श शाळेच्या प्रांगणात दुपारी वाघाच्या पायाचे ठसे आढळताच शिक्षकांनी याबाबत ग्रामस्थांना सूचित केले। त्याप्रमाणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या गंभीर बाबीची कल्पना देण्यात आली। 24 तास लोटल्यावरही वन विभागाच्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही। वनी उपविभागात सातत्याने वाघांचा मुक्त संचार सुरू असतो। झरीजामणी तालुक्यातील पिवरडोल या गावातील अविनाश पवन लेंबुरे या 17 वर्ष तरुणाला लक्ष्य केले होते। अशा घटना या परिसरात नेहमीच घडताना दिसत आहे। अनेक व्यक्तींना जायबंदी तर जनावरांचा फडशा वाघाने पडला आहे। साखरादरा या गावात चक्क शाळेच्या प्रांगणात वाघाच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। वन विभागाने तातडीने मुक्त संचार करणाऱ्या त्या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे।